ज्ञानातून कौशल्यपूर्ण शिक्षण घेता यावे आणि आपल्या जगण्याची उमेद बुलंद करावी हा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जागृत करणारे जगण्याचा ध्यास घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे आणि विविध क्षेत्रात शिवराजचा विद्यार्थी अधिकारी पदापर्यंत पोहोचलाच पाहिजे ही तळमळ असणारे महाविद्यालय म्हणून शिवराज विद्यासंकुलाची ओळख दृढ झाली आहे. आज महाराष्ट्रभर वटपौर्णिमा सर्व महिला अतिशय उत्साहात व आपल्या साथीदाराच्या आरोग्यासाठी तसेच सात जन्म हा साथीदार मिळावा ह्यासाठी हा सण साजरा करतात. सकाळपासूनच सर्व महिला ह्या उपवास करतात व वडाच्या झाडाची पूजा करून नंतर उपवास सोडतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या प्रतिनिधी स्वाती पवार यांनी गडहिंग्लजमधील महिलांशी या पूजेनिमित्त संवाद साधला व आजच्या या सणाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. नमस्कार, सध्या आपण आहोत गडहिंग्लज येथील वडरगे रोड येथे. आज वटपौर्णिमा वटपौर्णिमा महाराष्ट्रात सगळीकडे आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे आणि गडहिंग्लजमधील देखील महिला खूप आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करत आहे. तर याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत काही महिला. नमस्कार मॅडम. आज वटसावित्रीची पूजा आहे, तर काय सांगाल नेमके काय महत्त्व आहे? प्रथमतः मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देते. आज वटपौर्णिमानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर हा नव्हे तर देशभर हा सण साजरा केला जातो. विशेषतः हा महिलांचा सण आहे. कितीही महिला सुधारित असली पुढारलेली असली तरीसुद्धा हा सण अगदी मनोभावी पूर्ण करते. कारण या झाडाखालीच सती सावित्रीनं आपल्या सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून आज महिला किती जरी पुढे गेली असली एव्हाना अंतराळात जरी गेली असली तरी भक्तिभावे या वडाची पूजा करते आणि जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा म्हणून त्याची आराधना करते. विशेषतः आणि दुसरं महत्त्व म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे. या झाडामुळं भरपूर कसं आपल्या आरोग्याला असं प्राणवायू किंवा वेगवेगळ्या प्रकारचं औषधी क्षार या झाडापासून आपल्याला मिळत असतात. या झाडाची पानं फुलं फळं मुळ्यासुद्धा आपल्याला औषधी म्हणून उपयोगी होतात. म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महिलांनी याखाली या झाडाखाली क्षणभर का असणार विसावा घ्यावा त्यांच्यामध्ये आरोग्याची सुधारणा व्हावी म्हणून हा सुद्धा सण त्या दृष्टिकोनातून साजरा केला जातो. या अर्थे या वडा झाडाखाली दोन्ही दृष्टिकोन साध्य होतात. एक तर अंधश्रद्धा श्रद्धा पण जोपासली जाते. अंधश्रद्धा मी म्हणणार नाही पण ही एक श्रद्धा आहे. आपल्या पती व असला प्रति पतीवर आपल्या पत्नीचं असणारं प्रेम ही एक श्रद्धा आहे आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा जोपासला जातो. म्हणून दरवर्षी या वटपौर्णिमेला चैत्रशुद्ध पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेला सगळ्या महिला भगिनी या वडा झाडाखाली येऊन पूजा करून आपल्या पतीसाठी मनोभावी प्रार्थना करतात. धन्यवाद. तुम्ही देखील आज ही पूजा केला आहे, तर काय सांगाल तुमच्या मिस्टरांबद्दल? माझ्या मिस्टरांच्याबद्दल मी मनोभावी देवाकडे प्रार्थना वडाकडे प्रार्थना केली की जन्मी मला हाच नवरा मिळावा, मला माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं अशी मी त्याला प्रार्थना केली वडाकडे. धन्यवाद. माहिती ज्ञानदानासाठी सज्ज आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची MBA MPhil व PhD संशोधनासाठी रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रासाठी प्रयोगशाळा सुरू केली असून यामुळे विद्यापीठाला जाण्याचा विद्यार्थ्यांचा वेळ वाचला आहे. कैलासवासी ST पाटील स्पर्धा परीक्षा केंद्र देखील सुरू केले आहे. तर आजच आपले ऍडमिशन पक्के करा व तुमच्या करिअरची जबाबदारी आमच्यावर सोडा. एकदा भेट देऊन कोणत्याही फील्डची सविस्तर माहिती घ्या व आपले ऍडमिशन पक्के करा. आमच्या सर्व क्षेत्रातील डिटेल्स मध्ये संपर्क क्रमांक तसेच संपर्क कुणाला करावा ही माहिती दिली आहे.